विश्व एड्स दिवस के अवसर पर 1 दिसंबर से 15 दिसंबर तक इस रोग की रोकथाम के लिए विभिन्न कार्यक्रम आयोजित कर जन जागरण किया जाएगा। इसी उपलक्ष्य में शहर में रैली निकाली गई। महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था मुंबई, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपुर, लिंग प्रकल्प चंद्रपुर तथा जिला सरकारी रुग्णालय द्वारा विश्व एड्स दिवस के अवसर पर शहर में रैली का आयोजन किया गया। ये रैली जिला सरकारी अस्पताल से निकली, जिसमें विभिन्न स्कूलों के, महाविद्यालयों के छात्र छात्राएं तथा लायंस क्लब, रोटरी क्लब के लोग मौजूद थे। गौरतलब है कि 1 तारीख से 15 तारीख तक HIV रोकथाम संबंधी जन जागरण किया जाएगा और इस उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रमों का भी आयोजन किया गया। शहर के मुख्य मार्गों से होते हुए ये रैली वापस सरकारी अस्पताल में पहुंची। इस अवसर पर डॉक्टर राठौड़ ने विस्तार पूर्वक इस संबंध में जानकारी दी। आज 1 दिसंबर जागतिक एड्स दिन आपण साजरा करतो आहे आणि या विविध जे काही रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे यामध्ये विविध शाळेतील, विविध कॉलेजमधील, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब यांचं या ठिकाणी सहभाग दिसून येतो आणि या रॅलीच्या माध्यमातून HIV/AIDS आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक संदेश, यावर्षीचा जो थीम दिलेला आहे नो युअर स्टॅटस, म्हणजे आपलं जे काही स्टॅटस आहे ते जाणून घ्या, या प्रकारचं आपण या ठिकाणी थीम ठेवलेलं आहे आणि या माध्यमातून HIV/AIDS लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागरण करण्याचं या ठिकाणी मानस आहे। 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या पंधरवड्यामध्ये आपण विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, जसं शाळेत, कॉलेज, महाविद्यालयामध्ये आपण निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि जे काही हायरिस्क एरियाज आहे, अतिजोखमीचे जे काही एरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी याबाबतची HIV/AIDS जास्तीत जास्त माहिती देऊन HIV कसा प्रतिबंध करता येईल, याची उपाययोजना काय आहे, याबाबतची माहिती देण्यात येणार आहे। CTV न्यूज के लिए वैभव रोयारकर के साथ शैलेश गणवीर की रिपोर्ट।